बदलापूर मधील अष्टविनायक कॉम्प्लेक्स भाडे गार्डन परिसरातील प्रभाग क्रमांक 32 च्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पूजा जितेंद्र शार्दूल या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे आहेत। एक उच्च शिक्षित स्थानिक रहिवासी असलेल्या पूजा शार्दूल यांना समाज कार्य करण्याची आवड आहे। राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी तसेच स्थानिक नेते आशिष दामले यांच्या मार्गदर्शनात प्रभागातील स्थानिक समस्या सोडून प्रभाग सुसज्ज आणि सुनियोजित करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। नमस्कार, माझं नाव पूजा जितेंद्र शार्दूल, मी प्रभाग क्रमांक 32 अष्टविनायक परिसर भांडे गार्डन मधून पहिल्यांदाच नगरसेविकेच्या इलेक्शन साठी उभी आहे। आणि माझ्या सगळ्या म्हणजे माझे जे महत्वाचे अगदी लाईफ मधले आहेत, जे पॉलिटिकल करिअर मधले व्यक्ती आहेत, ते आहेत कॅप्टन आशिष दामले। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज मी ह्या इलेक्शन साठी उभी आहे। पक्षाचा जर पाठिंबा नसता तर कदाचित आज इथपर्यंत जे काही आम्ही प्रचार वगैरे चालू केला आहे, आमचा जे काही आमची कार्य चालू आहे ती झालीच नसती। सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन जे आज आम्हाला आहे ते आहे कॅप्टन आशिष दामलेंचं। त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे आम्ही पुरेपूर त्या गोष्टीचा एक फॉलो करतोय। त्या सगळ्या गोष्टी आम्ही नियमितपणे पाळतोय। जे काही त्यांची आम्हाला एक इन्स्ट्रक्शन्स म्हणा किंवा आम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा आम्ही जो प्रचार करतोय तो प्रचार आमचा कशा प्रकारे झाला पाहिजे, बिकॉज आज एक असं झालंय की यूथला ते जास्त प्रोत्साहन देतात, तर त्याच्या एका आपण म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रचार करतोय। कुठेतरी यूथला संधी मिळाली पाहिजे, हे सगळ्यात त्यांचं जास्त मोटिव्ह आहे। सुशिक्षित यूथला संधी मिळावी हे त्यांचं जे एक मोटिव्ह आहे, त्या मोटिव्हलाच धरून आम्ही या गोष्टी सगळ्या करतोय। नक्कीच अगदी हा जो 32 नंबर वॉर्ड बघितला, म्हणजे जो आपला 32 नंबर वॉर्ड आहे अष्टविनायक परिसर आणि भांडे गार्डन, तो पूर्णपूर जितका मी सर्वे केला जितका मी अभ्यास केला त्याच्यामध्ये नक्कीच प्रत्येक घरात एक तरुण आहे आज, आणि प्रत्येक तरुणाचा एकच इश्यू आहे की नोकरीसाठी त्यांना बदलापूर सोडून जावं लागतंय, बदलापूर सोडून मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, जेणेकरून त्यांना त्यांच्या घरात तेवढा वेळ देता येत नाहीये, त्यांचा पूर्ण वेळ प्रवासात जातो। तर निवडून आल्यानंतर ज्या काही गोष्टी त्यांना इथे अवेलेबल नाहीयेत, ज्या जशा की छोट्या छोट्या उद्योग म्हणा किंवा छोट्या छोट्या बिझनेस थ्रू म्हणा किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट थ्रू, मी त्या गोष्टी नक्कीच करून देण्याचा प्रयत्न करेन। महिलांसाठी मी आज जेवढ्या माझ्या विभागातील महिला आहेत, ज्या सगळ्यात जास्त त्यांचा वेळ घरी जातोय, त्यांचं शिक्षण असतानाही कुठे त्यांना बाहेर पडायची संधी आज मिळत नाही, तर त्यांच्या सगळ्यांचे विचार मला एकत्र आणायचे आहेत। त्यांच्या काय इच्छा आहेत, त्यांना गृहउद्योग म्हणा लघु उद्योग म्हणा किंवा बचत गटामार्फत ज्या काही गोष्टी त्यांची करण्याची इच्छा आहे, ते नक्कीच मी त्या गोष्टी त्यांना मदत करू इच्छिते पुढे जाऊन।